शिवसेनेच्या आरोग्य शिबिराने मोडले सर्व विक्रम, तब्बल 17,009 जणांची झाली आरोग्य तपासणी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल, अक्कलकोट रोड, सोलापूर. शिवसेनेच्या बुधवारी सतनाम चौक येथे झालेल्या आरोग्य शिबिराने सर्व विक्रम मोडले. या शिबिरात तब्बल 17,009 जणांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या पोलीस उपायुक्त आणि वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या डॉक्टर दीपाली काळे यांनीही काही रुग्णांची तपासणी करून कामगारांना सुखद धक्का दिला. शिबिराचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, आरोग्य विभागाचे उपसंचालक राधाकृष्ण पवार, सोलापूर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर बसवराज लोहारे, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, संयोजिका आणि शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे, उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ चौगुले, तुकाराम मस्के, युवासेनेचे जिल्हाप्रमुख संयोजक प्रियदर्शन साठे, मोची समाजाचे विभागीय अध्यक्ष करेप्पा जंगम, मोची समाजाचे अध्यक्ष विजय मरेड्डी उपस्थित होते. या शिबिरात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी तपासणी, नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप, बालरोग तपासणी, विविध आजारांची तपासणी आणि मोफत औषधोपचार, दात, नाक, कान, घसा तपासणी, हाडांची संपूर्ण तपासणी, स्त्रीरोग, त्वचारोग, हृदयरोग तपासणी, ECG, रक्तदाब, मेंदूच्या विविध तपासण्या, मधुमेह तपासणी, आवश्यक रक्त तपासण्या करण्यात आल्या. या शिबिरात 59 प्रकारच्या तपासण्या आणि औषधोपचार करण्यात आले. यावेळी तपासणी आणि औषधोपचारासाठी 1,000 नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शिबिर यशस्वी करण्यासाठी दत्तात्रय कोपलवार, अभिजित भंडारे, आशिष परदेशी, दीपक पाटील, समर्थ मोठे, भीम वाघमारे, अभिषेक मेत्रे, मोहन जंगम, लखन मेत्रे, मच्छिंद्र लोकेकर, अर्जुन शिवसिंगवाले आदींनी परिश्रम घेतले. अभिजित भंडारे यांनी प्रास्ताविक केले, ऐश्वर्या हिबारे यांनी सूत्रसंचालन केले, तर विजय मरेड्डी यांनी आभार मानले.